त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा विभागीय संपर्क नेते सन्माननीय आनंद जाधव साहेबांना सुद्धा या ठिकाणी पिकवडी विधानसभेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान होतो आहे. आणि शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांना सुद्धा या ठिकाणी पिकवडी विधानसभेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी कोणी जाऊ नये, सगळी राष्ट्रगीताने आपल्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजचा हा निधन मिळवा यशस्वी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अथक मेहनत घेतली, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांनी येऊन या ठिकाणी जे चांगलं मार्गदर्शन केले सर्वांचे, या ठिकाणी विक्रमी विधानसभा यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि शेवटचं आपलं राष्ट्रगीत होऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, आहे तव जय गाथा जनगण मंगल दायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. मुघल सभांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना सचिव व संपर्क प्रमुख लोकसभा ईशान्य मुंबई श्री संजय मसिलकर साहेब या ठिकाणी पुष्पगुच्छ आपण स्वागत करूया. अनिल पटेल साहेब पिकवडी विधानसभा प्रमुख त्यांचं येथे स्वागत करतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना उपनेते आणि मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंद जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊ. विक्रमी विधानसभा अनिल पांगरे साहेब त्याचप्रमाणे शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका सुवर्णाताई करंजे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन येत असे सन्मान होत आहे, स्वागत होत आहे. आणि शाल देऊन या ठिकाणी आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी येतो सन्मान होतो, स्वागत होत आहे. सुवर्णताई करंजे शिवसेना उपनेते आणि माजी नगरसेविका, त्याचप्रमाणे शिवसेना नगरसेवक नाना आंबोले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो आहे पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत
पिकोळी विधानसभेचे राज्यसुद्धा अधिकारी पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सन्मान होतो आहे. आज तरी आमचे नक्षत्र असते केंद्र असं केला तिथं अनिल पंगारे यांनी संकल्पना केली की आपल्याला या ठिकाणी एक शिवसेनेचा निर्धार मिळावा करायचा, कारण बरेचसे लोक त्या दोन भावांना घाबरून बाहेर पडत नव्हते. परंतु अनिलनी हिम्मत केली, डेअरिंग केली, 1.5 वर्ष अगोदर तिथे शाखा खोलली, त्यानंतर एक जुलूस काढलं म्हणजे मिरवणूक काढली. आणि आपण पाहिले असेल त्यावेळेला जवळजवळ 7 ते 7 हजार लोक मिरवणुकीला होते इथून. आणि त्यानंतर थोडंसं मरगळ आल्यासारखं आम्हाला वाटलं आणि मला या मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून दिलेला आहे. मग माझं कर्तव्य काय बनतं? मी उद्या साहेबांनी विचारलं की तुम्ही निरीक्षकांनी कुठं कुठं मिटिंगा घेतल्यात, कुठं सभा घेतल्यात, कुठं कार्यकर्त्यांना बोलवलेत, कुठं पदाधिकाऱ्यांना बोलवलेत म्हणून करता आजचा निर्धार मिळाला. या तर सुरुवात झालेली आहे, काय एक झलक आहे आणि बाकी जो काय आता एक खेळ आहे तो आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर तयारीला सुरू झाली. आम्ही प्रमाणात बोलतो असा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे, मग चुकीचं काय दिसत? वस्तुस्थिती आहे, तिने भोगलेलं आहे की बाबा ज्या वेळेला तुमच्या हातात आमदारकी सगळं असताना तुम्ही काय त्या माझ्या भगिनीला इथल्या कार्यकर्त्याला त्रास दिलाय? काय त्याचं म्हणणं होतं? माझ्या महिलांचा विकास व्हावा, माझ्या नगरसेवकच्या वॉर्डामध्ये विकास व्हावा, माझ्या लोकांचा विकास. तिचं काय वैयक्तिक तिने मागितलं होतं? तिने काय बिल्डिंग बांधून मागितली का काय नेमकं मागितलं? मग तुम्हाला कुठला अधिकार होता विकास काम थांबवण्याचं? यासाठी जी चीड होती ती तिने आज त्या वे स्टेजवरती ही पहिली आहे. एक झलक आहे, एक झाकी आहे, बहुतकुछ अभी बाकी आहे, ते नंतर आम्ही दुसऱ्या जाहीर सभेला जाऊ. मी पाहिलेलं नाही, तुम्ही मागे सांगितलं ना आताची बोट सगळी सारखी नाही, सगळेच एकनाथ शिंदे साहेब सगळे बरेचसे नाही होऊ शकत, काही असे तसे बोट असतात ना, त्यातून जर काही झालं असेल तर त्याला चूक सुधारायला लावू आम्ही. आणि ठीक आहे, काही उत्साहाच्या भरामध्ये काही बोलून जातात पण ठीक आहे, जो एखादा चुकून चूक झाली तर त्याने 4 पावलं मागं येऊन ती चूक पण स्वीकारायला निवडणूक काय सांगायला शिवसेनेला पूर्ण तयारीमध्ये भाता बार तयार आहे आमचा, फक्त शिंदे साहेबांनी सांगायचं चाप दाब तर आम्ही तो दाबला समजा. सर्वसामान्याची जी सरकार आहे तुम्ही जसं म्हणताय तसं आता विक्रोळीमध्ये आपल्याला काय दिसलं आजचे आज जसे आपल्याकडे एवढे शिवसैनिक जमा झाले एवढ्या मोठ्या संख्येत याबद्दल आपलं काय सांगितलं? काही झलक आहे अजून बरंच काय बाकी. चल थँक्यू सो मच. चला धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. राजकारणातील गुरु आहेत माझे, आज जो राजकारणात दिसतोय मी त्यांच्यामुळे. दुसरं म्हणजे डेव्हलपिंगचं बोललं तर संजय म्हशीकर साहेबांनी आता जे इथे रस्त्याचे काँक्रीटचे बुद्धविहार मंदिर हे सर्व 10 वर्षापासून जी कामं रखडलेली ती सर्व आता आम्ही पुरी केली आहे. आणि तोच आहे, तोच आता निर्धार अजून पुढे तोच धरायचा आहे की जसं आम्हाला लोकांची सेवा करायची आहे, जसं आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे ज्यांना लोक नेता लोकांचा नेता अशी ख्याती आहे, म्हणजे लोकांचा नाथ एकनाथ अशी जी ख्याती आहे ती ख्याती त्यांची आहे, ती आता आम्हाला त्यांचे विचार आम्हाला चालवायचे. ओके, आव्हान म्हटलंय म्हणजे ते रावणाची ज्यांनी दिली आहे ती योग्य दिली आहे, कारण ज्यांना जो त्रास झाला असेल रावणासारखा, हां म्हणजे जी आता आमची जी ताई आहे ती सीतामाईच्या जागेवर आहे आणि त्यांना जे काही काही बोलतायत मग ते रावणच आहेत ना, मग आता दुसरं काय सांगणार आम्ही, मग त्यांना गाडायचंच आहे. आणि ही तर सुरुवात झाली आहे आणि ह्याच्यानंतर आता तुम्ही बघा जसं बोलले अब तो ये झाकी आहे बाकी पिक्चर बाकी आहे. प्रवक्ते जे आहेत
पार पडला आहे महाराष्ट्रातून शिवसैनिक केला कार्यक्रम कशा पद्धतीची तयारी होती आणि शिवसैनिकाला काय हवं? शिवसैनिक या आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आत्ताची ही जी निवडणूक आहे ही वेगळ्या वातावरणातली निवडणूक आहे. मोदीजींच्या बाजूनी आणि मोदीजींच्या विरोधामध्ये पूर्वीचा जो होता तो 65% जे आपण बघितलं तर 65 वर्ष आपण फक्त शौचालय बाथरूम नाले गटार आणि रस्ते यांच्या बाबतीतच आपण बोलत आलो पण गेली 10 वर्ष आपण पाहत असतो तर आपण विकास हा निश्चितपणे आपण विकास पाहतो. अगदी सगळं आपण जी काही गेल्या 5 वर्षातली जी काही आपण दिलेली आश्वासनं असतील त्यात 370 कलम आहे ते हटवलं गेलं. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे किंवा नाही याच्या बाबतीतलं चित्र स्पष्ट झालं. जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग आहे आता तिथे कुणालाही प्रवेश करता येणार नाही. निवडणुका होतील आणि एक सर्वसामान्य जशी राहतात त्या पद्धतीमध्ये काश्मीरची जनता राहणार आहे आणि त्याच पद्धतीमध्ये अयोध्येमध्ये रामाचं मंदिरसुद्धा हे बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं निश्चितपणे स्वप्न आणि हे 56 इंच छातीने हे आता आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती अयोध्येवरती आपण ते पाहतोय. आपण जसे टुरिझमसाठी आपण बाहेर जातो त्याच पद्धतीमध्ये असं अयोध्या दर्शन रामाच्या दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोक जातात. जसं की पाहिलं की या संपूर्ण भाषणामध्ये पाहिलं की स्थानिक आमदार आहेत सुनील राऊत त्यांचा रावण उल्लेख केला आहे आणि त्यांना दाडू असं देखील या भाषणात खरंच असं आहे की ही वस्तुस्थिती आहे. अगदी त्यांचे बंधू जे आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत. अगदी शिवसैनिक म्हणून आम्ही राहिलेले आज देखील शिवसैनिक आहेत. आम्ही शिवसैनिकांच्या बरोबर आहेत. आम्ही मुलुंडला राहतो. मुलुंडवरनं मातोश्रीला जाणारे रस्ते त्या बांडूपमधनंच जातात पण त्यांची एक वेगळी मातोश्री त्यांना अपेक्षा हीच राहते की सगळ्यांनी आमच्या मातोश्रीत यायला पाहिजे. आम्ही बाळासाहेबांच्या मातोश्रीमध्ये राहिलो होतो त्यामुळे आम्ही त्यांच्याच बरोबरती राहिलो आणि शेवटी आम्हाला पक्ष सोडण्याची पाळी आली. नेता कसा असावा तो पहिला शिवसैनिक असावा शिवसैनिक सामान्य शिवसैनिकासारखा असावा आणि त्याला शिवसैनिकांचे जे काय आहेत ते त्यांची परिस्थिती त्यांची मानसिकता ही ओळखता येईल. मी ते पाहिलेलं ना मी मागे सांगितलं ना आताची बोट सगळी सारखी नाही. सगळेच एकनाथ शिंदेसाहेब सगळे भरत चढणार होऊ शकत काही असे तसे थोडे असतात ना त्यातून जर काय झालं असेल तर त्याला चूक सुधारायला लावू आम्ही. आणि ठीक आहे काही उत्साहाच्या भरामध्ये काही बोलून जातात पण ठीक आहे जो एखादा चुकून चूक झाली तर त्याने 4 पावलं मागं येऊन ती चूक पण स्वीकारायला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय सांगाल आपण शिवसैनिकांना काय सांगितलं? पूर्ण तयारीमध्ये भाता बार तयार आहे आमचा. फक्त शिंदेसाहेबांनी सांगायचा चाप दाब का आम्ही तो दाबला समजा. सर्वसामान्यांची जी सरकार आहे तुम्ही जसं म्हणताय तसं आता विक्रोळीमध्ये आपल्याला काय दिसलं आजची काय दिसलं म्हणजे काय सांगाल बिल्डिंग एवढा मोठमोठा दिसतोय. आज जसे आपल्याकडे एवढे शिवसैनिक जमा झाले एवढ्या मोठ्या संख्येने याबद्दल आपलं काय म्हणतो? मी सांगितलं नाही झलक आहे अजून बरंचसा काय बाकी आहे. चला थँक्यू सो मच. चला धन्यवाद. कार्यक्रम सुरू झाले आम्ही प्रमाणात बोलतो असा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. मग चुकीचं काय दिसत वस्तुस्थिती आहे तिने भोगलेलं आहे की बाबा ज्या वेळेला तुमच्या हातात आमदारकी सगळं असताना तुम्ही काय त्या माझ्या भगिनीला इथल्या कार्यकर्त्याला त्रास दिलाय. काय तिचं म्हणणं होतं? माझ्या महिलांचा विकास व्हावा माझ्या नगरसेवकच्या वार्डामध्ये विकास व्हावा माझ्या लोकांचा विकास तिचं काय वैयक्तिक तिने मागितलं होतं? तिने काय बिल्डिंग बांधून मागितली का काय नेमकं मागितलं? मग तुम्हाला कुठला अधिकार होता विकास काम थांबवण्याचं? यासाठी जी चीड होती ती तिने आज यावेळी स्टेजवरती ही पहिली आहे. एक झलक आहे एक झाकी आहे. बहुत कुछ अभी बाकी आहे ते नंतर आम्ही दुसऱ्या जाहीर सभेला जातो.